आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर सभी सियासी दल अपनी महत्वाकांक्षा के आधार पर रणनीति आंकने के लगे हुए हैं। इसी बीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष रामदास आठवले ने शिरडी से चुनाव लड़ने की इच्छा जाहिर की है, जहां उन्होंने कहा कि आरपीआई भाजपा के साथ सरकार में है और आगामी लोकसभा में भी रहेगी, लेकिन आरपीआई को यदि दो जगह दी गई तो हम महाराष्ट्र में अपनी बुनियाद मजबूत बना पाएंगे। पिछली बार में शिरडी से चुनाव हारा था, किंतु अभी वहां की जनता मुझे जिताना चाहती है, इसलिए मेरी शिरडी से चुनाव लड़ने की इच्छा है। एक तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की आता रिपब्लिकन पक्ष जो आहे बीजेपी सोबत आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, इतरही महायुतीचे आमचे मित्र पक्ष आहेत। तर रिपब्लिकन पक्षाला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला जर दोन जागा मिळाल्या आणि ते आम्ही निवडून आणल्या तर रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे। त्यासाठी मी जे पी नड्डा यांच्याशी बोललेलो आहे। एकदा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी आहेत, नितीन गडकरी जी आहेत, एकनाथ शिंदे जी आहेत, अजितदादा आहेत, यांच्याशी बोलून रिपब्लिकन पक्ष जो आहे हा एक जरी जे छोटा पक्ष असला तरी आमच्याकडे बॅलेन्सिंग पॉवर आहे, आमच्याकडे बॅलेन्सिंग असणारी मत आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळाला पाहिजे, रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे, अशा पद्धती आमची भूमिका आहे। आणि त्यासाठी मी अमित शाह यांना भेटणार आहे, जे पी नड्डा जे ते त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळावत अशी आमची अपेक्षा आहे। आणि शिर्डी मतदारसंघामध्ये मी तो 2009 हरलो होतो, तर त्या ठिकाणच्या लोकांची इच्छा अशी आहे की मी जर सध्या माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं जर मला त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर शिर्डीचा जो विकास आहे तो करण्यामध्ये मला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे, त्यामुळं मला शिर्डीमध्ये लढण्याची इच्छा आहे। जर मला जर संधी दिली तर नक्की मी त्या ठिकाणी लढेन आणि मी त्या ठिकाणी निवडून येईन।